प्रदेशातील लखीमपुर खीरी या ठिकाणी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या बरोबर काही मंत्र्यांचा दौरा होणार होता आणि तेथील शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी तीन कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत यासाठी निदर्शन करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या आधी शेतकऱ्यांचा होणारा हा विरोध लक्षात घेऊन या गृह राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तंबी दिलेली होती की तुम्हाला महागात पडेल आणि नेमकं तसंच घडलं। निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर निर्दयपणाने या केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या पोरानं गाड्या घातल्या आणि त्याच्यामध्ये पाच शेतकरी ठार झाले। सरळ सरळ जनरल डायर सारखी ही वर्तणूक या केंद्र सरकारला आणि मोदी सरकारला महागात पडणार आहे त्यांनी लक्षात ठेवावं। आणि त्यानंतर झालेला जो दंगा आहे त्याच्यामध्ये परत पोलीस गोळीबारामध्ये तीन शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे। आठ शेतकऱ्यांचा बळी घेणारा हे उत्तर प्रदेशचं सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनालाही याची किंमत चुकवावी लागेल। कारण केवळ उत्तर प्रदेशमधला नाही तर संपूर्ण देशातला शेतकरी या घटनेमुळे खवळलेला आहे आणि त्याची किंमत लवकरच मतपेटीतून आम्ही दाखवू। ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्यांचा माज कसा उतरायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे।